ਦਾ ਯੇਸੂ ਆਪਣੇ ਬੁੜਾ ਬੱਚੇ ਪ੍ਰਹਾਰ ਸੰਗਠਨ ਯੇਸੂ ਬਰਗਾ ਦੇ ਸਰਕਾਰ ਮੁਰਦਾਬਾਦ 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 महाराष्ट्र सीमावादाचे पडसाद आपल्याला अनेक ठिकाणी उमटताना पाहायला मिळतात। बेळगावमध्ये काल महाराष्ट्राच्या बसांची तोडफोड करण्यात आली होती। आज सोलापूरमध्ये कर्नाटकची बस सात रस्ता परिसरामध्ये अडवून जी आहे ते त्याला काळ्या स्प्रेने भरण्यात आले होते आणि कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहतात। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतात। जमीर शेख प्रहारचे संपर्क प्रमुख आपल्या सोबत आहेत। काय सांगतात? आपण बघतोय की काल आमच्या कर्नाटकच्या काही बसेस आणि ट्रक त्या ठिकाणी फोडण्यात आलं आणि आज आम्ही या एसटी चालकाला अडून त्या एसटीचा जो नंबर प्लेट कर्नाटकचा आहे ते काळा करून आम्ही एसटी चालकाचा सत्कार करून कर्नाटक सरकारला इशारा देत आहोत की आता जर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही गाड्यांना जर हात लावला महाराष्ट्राच्या माणसाला हात लावला तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार। एवढं आम्ही त्या कर्नाटक वेदिका संघटना आणि कर्नाटक सरकारला या माध्यमातून आम्ही इशारा देतो। कशा पद्धतीचं आंदोलन आज केलेलं आहे तुम्ही? आम्ही आज तो एसटी चालकाचा सत्कार करून या ठिकाणी मी आंदोलन करतो। आता तुम्ही बघताय की एसटी चालक आहे, मी एसटी चालकाला तुम्हाला मी बोलवतो काका इकडे। कर्नाटकचे ज्या बसेस आहेत त्या बसेसवाल्या चालकांना ज्या त्या बसेसवरती एक गोष्ट आहे, आम्ही यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश आहे। एसटी जो आहे हे सामान्य गरीब लोकांना घेऊन येणारी एसटी आहे। आम्ही एसटी फोडून नव्हे तर एसटी चालकाचा सत्कार करून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। खरोखरच कर्नाटक सरकारमध्ये वेदिका नावाची जो संघटना आहे त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या गाड्या फोडल्या, आमच्या माणसानं मारहाण केली आणि ज्या ठिकाणी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला, आम्ही मात्र जे सामान्य एसटी चालक रात्रंदिवस मेहनत करून सामान्य लोकांना घेऊन जाते त्यांचा सत्कार करून मी आज आंदोलन केलं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? आज काळा बसलेला आहे जे महाराष्ट्र लिहिलेला आहे। आज आम्ही काळा बसलेला आहे, उद्या आम्ही कर्नाटक बॉर्डरवर जाऊन कर्नाटक सरकारने काल जे झालेल्या घटनेबाबत कठोर कारवाई केली नाही तर कर्नाटकच्या बॉर्डरवर जाऊन आम्ही आंदोलन करू आणि कर्नाटकच्या सरकारला मी या माध्यमातून इशारा देतो। हे महाराष्ट्र आणि कर्नाटक एक सीमा आहे आणि सीमावाद निर्माण करून अशा पद्धतीने जर तुम्ही कामकाज करत असेल तर प्रहार कदापि गप्प बसणार नाही, प्रहार कधीही गप्प बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे यांच्या ठिकाणी। आपण बघता की कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई त्यांच्या पोस्टर्सला काळं जे आहे त्या ठिकाणी फसण्यात आलेलं आहे। कर्नाटकची जी बस आहे त्याच्या नंबर प्लेट जे आहे ते नंबर प्लेट या ठिकाणी काळं करण्यात आली आणि बसवरती जय महाराष्ट्र आणि प्रहारचे जे स्टिकर जे त्याला ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीचं आंदोलन अजित तुकाने मला सांगाल काय केलं, पुढची भूमिका काय असणार आहे प्रहारची? पुढची भूमिका जी आहे, आता निषेध म्हणून बोम्मई सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या फोटोचं तोंड काळं केलेलं आहे, त्यांच्या बसेसना काळं केलेलं आहे, तर उद्या काळं करणार नाही हे जे हार घालून आपला सत्कार केलेला आहे उद्या तुमच्या फोटोला हार घालायची वेळ येईल हे सांगतो आणि उद्यापासून गाड्या फोडण्याचं आंदोलन होईल। हे जे शांततेत जे आंदोलन घडलं हार घालतोय आम्ही हे आंदोलन नाही, उद्या आक्रमकरित्या मोठ्या प्रमाणात गाड्या फोडून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे माध्यमातून सांगू इच्छितो। तुम्ही जे पाऊल उचललंय ते थांबवा, अन्यथा आपल्याला याची किंमत मोजावी लागेल। एसटी चालकांना हार घालून सत्कार जे आहे ते प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहत मिळत आहेत आणि बसेसवरती जे आहे ते जय महाराष्ट्र आणि प्रहारचे नाव जे आहे ते काळ्या स्प्रेनं आपल्या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।